हे यू ऑल एंड वेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आता वाजलेले आहेत 7:30. ॲक्च्युली मी आज लवकर उठली, असं होत नाही जनरली. मी आणि अनायासोबतच उठते 8:30. आता अनाया झोपलेली आहे, म्हटलं चला ब्लॉग सुरू करून घेते, कारण माहिती नाही आज मी कशी लवकर उठली. नागपूरला येऊन मला 3 दिवस ऑलरेडी झालेले आहे. आजचा माझा 4th-5th दिवस आहे जनरली, हो बहुतेक 4th-5th दिवस. आणि 3 दिवस काही मला ब्लॉग शूट करायला बिलकुल जमलं नाही, कारण अनाया नवीन होती सगळ्या लोकांमध्ये. तिला चेहरे ओळखणं चाललं होतं, सगळ्यांशी ओळख घेणं चालली होती. आणि त्यात एंगेजमेंट आहे भावाची, तर त्याची तयारी, शॉपिंग, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काही मला ब्लॉग घ्यायला जमलं नाही. पण जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी घेतलेलं आहे. आणि थोडं थोडं तुकड्या तुकड्यांमध्ये तुमच्याशी शेअर केलेलं आहे की इथे आल्यावर काय चाललं आहे सगळं. तर एंगेजमेंटची ऑलमोस्ट तयारी सगळी झालेली आहे. आय होप तुम्ही मागचा ब्लॉग बघितलाच असेल, ज्यामध्ये मी सगळं दाखवलेलं आहे की मी एंगेजमेंटसाठी भावाच्या काय काय शॉपिंग केली आणि आम्ही काय काय घेऊन गेलो. आता त्यानंतर ना, आता येणाऱ्या पुढच्या ब्लॉग्समध्ये मी तुम्हाला हे सगळं दाखवणार आहे की नागपूरच्या कुठल्या फेमस गोष्टी आहेत ज्या मला आवडतात, ज्या मला पुण्यात भेटत नाही, त्यामुळे मी इथे ते आवर्जून खाते आल्यावर. तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि आज येणार आहे रोशन. तर रोशनला पण काही तिकडे करमत नाही आहे अमरावतीला, कारण अनायापासनं 3-4 दिवस लांब राहून त्याला पण सवय झालेली आहे आता खूप. तर तो आज येतो आहे. तर आता पुढच्या ब्लॉग्समध्ये रोशन आणि माझी सगळी फॅमिली तुम्हाला इंट्रोड्यूस करते. तर आता उठलेली आहे, फ्रेश होते, अनाया झोपली आहे तोपर्यंत. आणि त्यानंतर तुम्हाला मग मी दाखवते माझी आई, मला 2 भाऊ आहेत, बाबा, सगळ्यांचं मी आता इंट्रोडक्शन करते या ब्लॉगमध्ये. इकडे आई सकाळीच उठते 6 वाजता, 6-7 उठते ती. आणि तिची स्वयंपाकाची प्रिपरेशन चाललेली असते, कारण दादाचं ऑफिस असतं, तर तो 9 निघून जातो. त्याआधी ती स्वयंपाक वगैरे सगळं रेडी करून त्याला टिफिन करून देते. अनाया मॅडम झोपले म्हणून मी इथेच बसलेली आहे, कारण मॅडम कधीही झोपेतून उठून चालायला लागतात. आणि आईने मस्त मला चहा बनवून दिला. बाहेरही असण्याचा एक हा फायदा असतो की हातात सगळं मिळतं. आणि हे असते माहेरी आल्यावरची सेवा. अजून अनाया उठलेली नाही आहे आणि मी तिच्याजवळच बसलेली आहे. म्हटलं चला आपलं काम जमटवूया, तर मी एडिटिंग करते आहे. आणि आईचा नाश्ता पण रेडी झालेला आहे, मस्त आलूचे पराठे केलेले आहेत तिने आणि ते मला आणून दिले गरमागरम. तर माहेरी आल्यावर ह्या सगळ्या गोष्टी मस्त होतात, सगळ्यांशीच होत असणार आहे की आईचं सगळं हातात आणून मिळतं. आणि ॲक्च्युली दादा जातो, त्यामुळे तिचं ब्रेकफास्ट, लंच हे सगळं सकाळी 9 आधी प्रिपेअर होऊन जातं. त्यामुळे मग मला भूक नसते एवढं सकाळी, कारण आमची तर उठायची वेळ असते. आज लवकर उठली तर तिला वाटतंय की काय देऊ आणि काय नाही, तर मग तिने मला चहा आणून दिला. चहा झाला, आता मस्त आलूचे पराठे, म्हटलं आता आलेलंच आहे तर खाऊन घेते. आणि रोशन पण निघालेला आत्ताच, आता मला फोन आला होता. आता 8:30 आहेत आणि तो येईलच 11:30 पोहोचेल, 11:30. तर त्यानंतर ब्लॉग मध्ये तुम्हाला रोशन पण दिसणार आहे आज. मला ओळखलीच नाही तू, तू ओळखली झोपतून झोपतून बोलू बाबा. मत बोल, कोण आहे ग, कोण आहे ग, ओली बोकली आणि मग अनाया उठली. सगळ्यांचं अनायासोबत सकाळी सकाळी खेळणं सुरू होऊन जातं. आता मामा चाललेला आहे ऑफिसला, मग संध्याकाळीच डायरेक्टली येतो, त्यामुळे तो सकाळी तिच्याशी मस्त खेळतो. आणि आता अनायाचं पण सगळ्यांशी जमायला लागलेलं आहे, तर ती पण एन्जॉय करते. आणि माहिती नाही पुण्याला गेल्यावर मग ती सगळं हे मिस करणार आहे, कारण एवढे लोक काही तिकडे दिसत नाही. हा कुठे गेला तू, कुठे गेला, आणि बाबांचं सकाळी उठल्यापासून इकडे झाडांची देखरेख सुरू होऊन जाते. त्यांच्यासाठी हा एक मस्त विरंगुळा आहे, त्यांनी एवढे छान मस्त हे झाडं लावले आहेत.
माझ्या सासरी आणि माहेरी झाडांची आवड सगळ्यांनाच खूप जास्ती आहे आणि तिकडे पण मम्मी खूप झाडं लावत असतात. माझ्या गावाला पण मी तुम्हाला दाखवलं होतं की खूप सारी झाडं आहे. अमरावतीला पण खूप झाडं आहेत आणि इथे नागपूरला पण बाबांनी खूप झाडं लावून ठेवलेली आहे आणि ती मला वाटते खूप चांगली सवय आहे. घरात झाडं असलं ना खूप फ्रेश वाटतं. पण इकडे कशी अशी जागा असते, पुण्याला काय आमच्याकडे जागा नाही आहे, तरीसुद्धा आम्ही कुंड्यांमध्ये खूप झाडं लावतो आणि रोशन पण ते खूप मेंटेन करतो. तर इथे बाबा करत असतात आणि बघा बाहेरसुद्धा त्यांनी छान मस्त हिरवळ करून ठेवलेलं आहे आणि आतमध्ये परत घरात गेल्यावर इकडे छोटे छोटे कुंड्या ठेवलेल्या आहेत. तर जिथे कुठे जागा अवेलेबल आहे तिथे सगळीकडे मस्त झाडं लावले आहे, याने ना खूप फ्रेश वाटतं घरात. असं ब्रेकफास्ट झाला होता आणि तर तिची मसाज करून दिली आणि तिला खूप झोप आली होती तर झोपवून दिलं. पण आता माझ्या आवाजाने ती उठली आहे, बघा झोप ना नू काका करा काका झोप ना बेटू. नाही झोपत, आता डॅडा येणार आहे. आता 10:30 वाजलेले आहेत आणि रोशन अर्ध्या पाऊण तासात येईलच, तोपर्यंत मी पण आंघोळ करून वगैरे रेडी होऊन जाते. आता बाबा येणारच आहे तर आम्ही बाबांची वाट पाहायला बाहेर आलो. हो ना नानू, आणि इथे ना खूप छान चिमण्या येतात, ते माझ्या मागे तुम्हाला वरती दिसत असतील. तर खूप छान चिमण्या येतात आणि नानू त्यांना बघत खूप वेळ बसलेली असते. इथे मी असं चेअरवर बसवते आणि ती इकडे चिमण्या बघत असते. तर हे बघा आमच्याकडे इथे ना खूप चिमण्या येतात आणि त्या मस्त त्यांनी आपले आपले घरटे पण केलेले आहेत. बाबांनी त्यांच्यासाठी इथे पाणी आणि घरट्यांची सोय पण केलेली आहे. तर त्या येतात मस्त रोज आणि बसतात इथे. बघा ती बघा, ते आमचं जे सिलिंग आहे ना तिथे ते घरटे बनवतात, त्यांचं गवत आणून ठेवतात. हे पण नानू चू 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 ताई चू ताई, बघ 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 इथे पण आहे, इथे पण आहे. हे बघ बघ नानू काम 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 ये 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 तुम्हाला का नानू येऊलूची दिसता, येऊलूची येऊलूची हो येऊला मोठा घालत येऊलूची. काय पराक्रम चाललेला आहे, कबाड कबाड काय कारभार करता बेटू, डिगी डिगी चला दिगी दिगी वा नानू दिगी दिगी होत पटकन वा. अल्ले बाबा गुद्दू गर्ल, ही गुद्दू गर्ल जाते का नानू जाना पे जाना क्या उडी विसरला का विसर काहीतरी काहीतरी समजून नाही का कस कस कैसे कैसे हो का नाही विसरला पण तू तीन दिवसात विसरला पण तू डॅडा फोन नाही, नो फोन नो फोन नो फोन बदमाश पण मग इथे अनायाच्या जेवणाची वेळ झाली होती तर तिच्यासाठी जेवण रेडी केलं आणि इकडे रोशन चहा पीत बसला होता आल्या आल्या. अनायासाठी तो खूप सारे केळं घेऊन आलेला आहे. आई तिकडे पूजा करत आहे. नाही हे पा इथे आजी काय करताय, ते पा आजी काय करते पूजा. जय 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 आता अनाया ना विसरलेली आहे डॅडाला, तर आता थोडं थोडं ओळखायचा प्रयत्न करत आहे. आता मैत्री होत आहे तिची, तसं 100% नाही विसरली, असं 50-50 झालेलं आहे तिचं.
दुपारी जेवण झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मस्त आराम केला. आईचा, माझा, अनायाचा, सगळ्यांचा आराम झालेला आहे. आता संध्याकाळ झाली आहे, ऑलमोस्ट 4:30-5 वाजता आहेत आणि रोशन आलेला आहे, तर अनायाला रोशन जवळ ठेवणार आहे. आणि ॲक्च्युली मी जी एंगेजमेंटमध्ये साडी घालणार आहे ती ना 9 वारी आहे, तर मला त्याला 6 वारी करायचं आहे, म्हणजे मला साडी घालता येईल. ॲक्च्युली मी 9 वारी एकदा घातलेली आहे ती, आणि आता काही मला 9 वारीचं काम नाही आहे, तर म्हटलं त्याला कट करूया आणि आपण त्याची साडी बनवूया, म्हणजे ती कामात येईल पुढे घालण्यासाठी पण, कारण ती खूप सुंदर दिसते. आणि त्यावरचं ब्लाऊज पण मी खूप छान वर्क करून घेतलेला आहे, तुम्ही बघितलेलीच असेल याआधी. तर मी ती एकचदा घातलेली आहे फोटोशूटसाठी, तर म्हटलं चला एंगेजमेंटला तीच साडी घालावी म्हणून मग आता ती रेडी करायची आहे. तर आईच्या ब्लाऊजवाल्या काकू आहेत मागे, त्या मला ते कट करून देतील. आणि त्याचबरोबर ते माझ्या 7व्या महिन्याच्या आधी आधी, म्हणजे 6व्या महिन्याच्या शेवटी शेवटी मी माझा फोटोशूट केला होता, तर त्यावेळीचं जे माझं फिटिंग होती त्याच्या फिटिंगचं ते ब्लाऊज आहे, तर त्यात मला खूप लूज होतं, कारण मी आता माझ्या पूर्वरच स्थितीवर आलेली आहे जशी मी प्रेग्नन्सीच्या आधी होती. तर मग आता मला ते ब्लाऊज पण फिटिंग करून घ्यावं लागेल. तर हे सगळं करायसाठी मी चाललेली आहे आईसोबत, आणि अनाया आता रोशनजवळच थांबणार आहे आणि वॉकिंग डिस्टन्सवर आहे, तर आम्ही दोघीच जाऊन मग ते लगेच करून येतो. तर ही आहे माझी 9 वारी, ब्लू आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन तुम्ही बघितलेलं असणार आहे आधीच्या व्हिडिओज फोटोजमध्ये. तर हीच मी एंगेजमेंटला घालणार आहे यावेळी. आणि मग ब्लाऊज ते साडीचं मी करून आली, आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं रोशनच्या फ्रेंडकडे. नागपूरला रोशनची फ्रेंड राहते, तर जेव्हा केव्हा मी आईकडे येते तेव्हा आमचं फिक्स असतं की 1-2 दिवस आमच्या इकडेच जातात, कारण ते पण आमची खूपच आतुरतेने वाट पाहत असतात. आणि आता तर अनाया आहे, तर त्यांना भेटायची खूप हे लागलेली असते की नाही कधी येते आणि कधी भेटते, ते तेव्हाचे फोन करताय की जर तुमचं पॉसिबल नसेल तर आम्ही येते. पण आम्हीच तिथे जातो आणि भेटायला त्यांच्या घरी, जवळच आईच्या घरापासून 1-7 किलोमीटरवर आहे, म्हणून आम्ही तिकडे जात असतो नेहमीच. तर आता आम्ही तिकडे चाललेलो आहे, आता बघूया ती म्हणजे रोशनची जी फ्रेंड आहे तिच्याकडे गेल्यावर हिचं काय रिॲक्शन असते, कारण आता नवीन चेहरे बघितले की तेवढा काही आता प्रॉब्लेम होत नाही जेवढा आधी व्हायचा. आजकाल आता म्हणजे इथे आल्यापासून ती लोकांना ओळखायला लागली आहे, म्हणजे ॲटलीस्ट लोकांकडे जायचं असतं हे तिला कळायला लागलंय, कारण पुण्यात कसं होतं आम्ही दोघं फक्त, तर तिला असं तिसरा व्यक्ती काहीच आलायचा नाही. पण इथे आता 10-12 दिवस झाले, त्यामुळे तिचं असं झालं की ठीक आहे हे लोक म्हणजे नॉर्मल आहेत, आता आपण जाऊ शकतो. थोडा वेळ लागतो, 1-15-20 मिनिटात ती जाते मग हळूहळू. तर बघूया की आता तिथे गेल्यावर तिचं कसं रिॲक्शन असतं. इथे एकदम अनोळखी फील नाही केलं तिने. आता थोडी सवय झाली, खूप सारे लोकांमध्ये आहे ना. अच्छा चालू का? पहिले 2 दिवस तर अरे बापरे टच आहे तर सहन मत कोणाचा, जवळ नको मम्मा. ये म्युझिक सुना हुआ की नाही कोण आहे गं नानू इथे काय डन. पहिले तू करून घे मग तिचं. आजीला हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. Happy birthday to you. Happy birthday dear grandma. Happy birthday to you. Ha ek bar theek hai ajun chalte ekda chal lagay nahi ab jaasti aplya kare पण काकूला खायचं आहे की नाही. तिथे गेल्यावर काकूंचा बर्थडे होता, तो सगळ्यात आधी आम्ही सेलिब्रेट केला आणि आम्ही विसरलो होतो. पण मधुला ते लक्षात होतं की अनायाचा सुद्धा आज 8 मंथ बर्थडे आहे, तर तिने अनायासाठी सुद्धा होममेड मस्त छोटासा केक बनवून ठेवला होता, आणि तो ना खजूर आणि गव्हाच्या पिठाचा होता, त्यामुळे हेल्दी होता. पण त्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा होता, त्यामुळे आम्ही अनाला जास्ती दिला नाही तो, पण तिला थोडासा टेस्ट करवला. तिचा पण मस्त बर्थडे सेलिब्रेट केला आम्ही, तर काकूंचा आणि तिचा छान बर्थडे सेलिब्रेट झाला दोघींचा मिळून. इथे आवाज तुला
हा बरोबर करत रे बेटा, पटत नाही तरी. पिल्लू पण हिच्या कॅमेराची सेटिंग मला चेक करावं लागते. मी असं कर दी छोटी बात. मागच्या व्हिडिओमध्ये ना मला खूप लोकांनी विचारलं होतं की हे टेरेस कुठलं, याचा कम्प्लीट व्लॉग बनवा, पूर्ण आम्हाला दाखवा. तर आता म्हटलं चला हे मधूचं टेरेस आहे तर तुम्हाला दाखवते मस्त डिटेलमध्ये. तर इथे खूप सर्वी जागा आहे मोकळी आणि घर पण दाखवते तुम्हाला की कसं आहे. खूप छान, आम्हाला खूप आवडतं यांचं घर, खूप स्पेशियस आहे. आमच्या इकडे म्हणजे पुण्यात एक छोटीशी बाल्कनी आहे आणि इकडे पूर्ण घर खूप मोठं आहे, तसं बघायला मिळत नाही इकडे, म्हणून मला आम्हाला खूप आवडतं यांचं घर. तर हा आहे हॉल. त्यांनी ना इंटेरियर खूप सुंदर करून घेतला आहे. ग्रे व्हाईट कॉम्बिनेशन आहे, आमच्या घराचं पण ॲक्च्युली तेच कॉम्बिनेशन आहे आणि ते खूप डिसेंट वाटतं. तर हे असं 3 BHK फ्लॅट आहे ॲक्च्युली हे, आणि एक ऑफिस रूम आहे त्यांचं, बाकी असं किचन वगैरे त्यांनी ओपन केलेलं आहे आणि मस्त डायनिंग वगैरे, 2 बेडरूम्स आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेरेस खूप मोठा आहे जिथे की आपण छान एक पार्टी करू शकतो. तर हे असं सगळं मोठं त्यांचं घर आहे आणि मला ते फार आवडतं. तर किचन बघा खूप डिसेंट आहे आणि ॲक्च्युली वस्तू पण खूप व्यवस्थित सगळ्या ठेवलेल्या आहेत. तर तुम्हाला पुढचे 2-3 दिवस ना इकडेच आम्ही दिसणार आहे, याच घरात दिसणार आहे. कारण इकडे आलो की आमचे 2-3 दिवस तरी इकडे असतातच, त्यांच्यासोबत बाहेर वगैरे जाणं सगळं काही होतं. तर हे होतं मधूचं कम्प्लीट घर. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे आहे नागपूरमध्ये, माझ्या आईच्या घराजवळच आहे. तर आता ना आम्ही निघालेलो आहे बाहेर जायला. तर अनायासोबत रोशनची मस्ती चाललेली होती. मम्मा पाहायला पण लपून व्हिडिओ घेत होती आपला. डीमार्ट मध्ये आलो होतो, बाय 1 get 1 free मध्ये. अनायाचे डायपर संपले होते. मधूच्या घराच्या बाजूलाच डीमार्ट आहे. नंदला थोडस टेस्ट करा रोशन. संध्याकाळी आम्ही थोडंसं बाहेर गेलो आणि आम्ही जे काही खात होतो ना, आम्ही अनायला थोडंसं टेस्ट करवतो, तिला कसं वाटते ते, तिचं रिॲक्शन कसं असते आम्हाला बघायचं असतं. आणि तिला मोस्टली सगळ्या गोष्टी आवडतात, ती आवडीने खाते. तर मग असा झाला आमचा दिवसाचा शेवट. पूर्ण दिवस मी तुमच्याशी आज कसा होता ते शेअर केलेलं आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.